भारताचा स्टार नेमबाज आणि कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावाचा स्वप्नील कुसाळे यानं पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीत अंतिम फेरीत धडक मारत ब्रॉन्झ पदक मिळवले. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी खाशाबा जाधव यांनी कुस्तीत पदक मिळवलं होतं. अंतिम सामन्यात स्वप्नीलने चिकाटीच्या जोरावर तसेच देशवासियांचा पाठिंबा आणि विठ्ठलाच्या आशीर्वादानं पदकाला गवसणी घातली. या यशासंदर्भात त्याच्या आई वडिलांशी न्यूज अनकटने संवाद साधलाय. नमस्कार, मी सुरेश माधव कुसाळे, रायफल नेमबाज स्वप्नील कुसाळेंचा वडील. गेली 12-13 वर्षे स्वप्नील हा आपल्या खेळामध्ये फार मोठं मनापासून काम करतोय, सराव करत आहे. आणि मी मला आनंद वाटतो या ठिकाणी की माझा मुलगा एवढी मेहनत घेतो या खेळासाठी. ते बघून मी त्याच्या त्या खेळाचं लागणं कधीही त्याला पैशाला कधी कमी केलं नाही. त्याचं आतापर्यंत जे काम आहे ते फार चढत्या क्रमाचं आहे. त्याच्या कामावरती, त्याच्या खेळावरती त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत, दीपाल देशपांडे मॅडम, त्याही खुश आहेत. स्वप्नील 10-12 वर्ष सराव करत आहे, मला त्याचा अभिमान आहे. याबद्दल पांडुरंगाची साथ आहे.